महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावामध्ये नवरात्र उत्सव चालू असताना शिवीगाळ व मारहाणीची घटना घडली आहे. देशमुख कांबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये बिर्ला कंपनी आल्यापासून या गावांमध्ये नवीन वादाला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे कामगार जिल्हाध्यक्ष नागेश देशमुख यांनी विद्यमान सरपंच सुनील देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते व त्यानंतर आमच्या गावामध्ये पुन्हा कधीही वाद होणार नाहीत असे देखील बोलण्यात आले होते. MIDC थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट पद्धत व सरपंच खंडणी स्वरूपात पैसे मागत असल्यामुळे नागेश देशमुख आमरण उपोषण करणार होते, परंतु काल रात्री देशमुख कांबळे गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कामगार जिल्हाध्यक्षाला तू बौद्ध आहेस तू देशमुख नाहीस तसेच शिवीगाळ करून हाताबुकीने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रारदार नागेश देशमुख यांनी थेट महाड MIDC पोलीस ठाणे गाठलं आणि विद्यमान सरपंचासह चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सरपंच सुनील खंडेराव देशमुख, किरण शिडीमकर, राम गोळे, अभिजित राजेंद्र देशमुख अशी चार आरोपींची नावे असून महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे या तक्रारीचा अधिक तपास करत आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.